हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागामार्फत दोन हजार सतरामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच डड्ड यांच्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्या पेपरमध्ये सामान्यांवर जेवढे प्रश्न विचारण्यात आले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा दोन हजार सतरामधला हा पेपर आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाच्या डटर भाग एक परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा बुट रोल ही तीन पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत आणि या पेपरमधील नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रश्न या तीन पुस्तकांमधूनच आलेले आहेत हे पुस्तकं जर तुम्हाला हार्ड कॉपी उठत घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जी के बूट म्हणून मेसेज ठरा सात दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळतील साडेपाचशे रुपयामध्ये आणि जर सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर अवघ्या दोन मिनटात तुमच्या मोबाईलमध्ये लगेच हे पुस्तक मिळेल पण ते पुस्तक विठ्ठल जोशी या ॲपवरच वाचता येतं त्याची प्रिंट काढता येत नाही किंवा त्याची पी डी एफ डाउनलोड होत नाही जेव्हा जेव्हा वाचायचं तेव्हा ॲपमध्ये जाऊनच वाचावं लागतं आणि फक्त प्रत्येक पुस्तक नव्यानं रुपयाला म्हणजे पहिलं पुस्तक नव्यानं रुपयाला इतिहासचं नव्यानं रुपयाला फुटबॉलचं नव्यानं रुपयाला असं तुम्हाला मोबाईलमध्ये पाहिजे असेल तर इन्स्टंट दोन मिनटात मिळून जाईल पहिला प्रश्न आहे कोंडाणा किल्ल्यावर जयशिंड्राने नेमलेला डॅस डॅस हा रसपूत किल्लेदार होता तर कोंडाणा किल्ल्यावर जयशिंड्राने नेमलेला उदयभान हा रसपूत किल्लेदार किल्लेदार होता उदयभान राठोड ठालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रिय नाही तर मेंदू हे ज्ञानेंद्रिय नाही जीव नाटान ही ज्ञानेंद्रिय आहे कोणत्या कार्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन आणि प्रसरण होत असते तर रक्ताभिसरण या कार्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन आणि प्रसरण होत असते डॅश डॅश ही जीवनसत्वे विरढळ पाण्यात विरढळणारे आहेत तर ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरढळतात मुळामध्ये जीवनसत्व सहा आहेत अ ब क ड ई आणि के त्यापैकी ब आणि क ही पाण्यामध्ये विरढळणारी आहेत अ ब ई आणि के ही जी चार जीवनसत्व आहेत ही मेदामध्ये म्हणजेच फॅट्समध्ये बिघडणारी आहेत कोनेरू हम्पी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कोनेरू हम्पी ही खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे रा मराठीचा प्रश्न आपण मराठीमध्ये पाहूयात दिशांचा वापर कशासाठी होतो तर दिशांचा वापर हा स्थान निश्चिती टाळण्यासाठी होतो मनाचे श्लोक कोणी असले सॉरी हा मराठीचा प्रश्न आपण मराठीमध्ये पाहूयात याचं उत्तर रामदास स्वामी आहे खालीलपैकी कशास हिरवे सोने असे म्हणतात तर चहालाच हिरवे सोने असे म्हणतात गणिताचे प्रश्न गणितामध्ये घेतो मी महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या काळखंडात पडणारा पाऊस अरबी समुद्रावर येणाऱ्या डॅश डॅश मोसमी वाऱ्यांपासून पडतो तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या काळखंडात पडणारा पाऊस अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो कानाच्या पाळीत किती हाडे असतात तर कानाच्या पाळीत हाडच नसतं कानाची पाळी म्हणजे आपलं जे बाहेर असतं ना त्वचेला लागून असलेला तो, तो भाड विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर विद्युत बल्बमध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते आणि टंगस्टन या धातूची संज्ञा डब्लू आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात शहराचा पहिला नागरिक कोणाला मानले जाते तर शहराचा पहिला नागरिक महापौर यांना मानले जाते दोन हजार बारामध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महिला बॉक्सरचे नाव काय तर दोन हजार बारामध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महिला बॉक्सरचे नाव मेरी कोम हे आहे त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात हत्ती रोड कशामुळे होतो तर हत्ती रोड हा डास चावल्यामुळे होतो ट्युलेट्स नावाचा डास चावल्यामुळे हत्ती रोड होतो पारशी लोकांचे नऊ वर्षे म्हणजे डॅस डॅस हा सण होय तो तर पारशी लोटांचे नऊ वर्षे म्हणजे पतेती हा सण होय त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे डढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात तर डढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी तुरटी हा पदार्थ वापरतात मोड आलेल्या कडधान्यात डॅश डॅश जीवनसत्व असते तर मोड आलेल्या कडधान्यामध्ये ब हे जीवनसत्व असते चेल सांध्याचे एकूण प्रकार किती तर चेल सांध्याचे एकूण चार प्रकार आहेत आणि ते चार प्रकार असे आहेत बीजाडरी सांधा उठळीचा सांधा सरत्ता सांधा आणि खिळीचा सांधा असे ते चार प्रकार आहेत पवनखिंडीचे पूर्वीचे नाव काय होते तर पवनखिंडीचे पूर्वीचे नाव घोडखिंड असे होते त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य काय होते तर या ठिकाणी पहा विश्वास एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते अभिवादनासाठी ते जय हिंद म्हणायचे आणि चेलो दिल्ली हा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला नारा होता ठालीलपैकी कोणती यंत्रणा ही स्थानिक स्वराज्य संस्था नाही त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्था नाही ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद या तीनही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे पहा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून या दिवशी साजरा केला जातो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर मुख्य कार्यकारी अधिकारी हेच जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात रामगीता या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत तर रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणजे पहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा आधी लग्न कोंढाण्याचे मठ रायबाचे असे कोण म्हणाले तर आधी लग्न कोंढाण्याचे मठ रायबाचे असे तानाजी मालुसुरे म्हटलेले आहेत चंद्र हा पृथ्वीचा डॅश डॅश आहे तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे इग्लू या प्रकारची घरे कोणत्या प्रदेशात आढळतात तर इग्लू या प्रकारची घरे घरे तुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात सर्वात जास्त साठळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साठळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत खालीलपैकी पाण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक संज्ञा कोणती तर पाण्यासाठी एच एच टू ओ ही संज्ञा वापरली जाते त्यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख डॅसडॅस होता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर प्रमुख बहिर्जी नाईक हे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याच्या प्रमुखरास डॅसडॅश म्हणतात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याच्या रास सर नोबत असे म्हणत गोदावरी नदीवरील प्रमुख धरण खालीलपैकी कोणते आहे तर जायकवाडी हे गोदावरी नदीवरील प्रमुख धरण आहे येलदरी हे जे धरण आहे हे पूर्णा नदीवर आहे तर गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण आहे सत्यमेव जयते हे राजमुद्रेठालील वाक्य कोणत्या उपनिषेदातील आहेत तर सत्यमेव जयते हे जे राजमुद्रेखालील वाक्य आहे ली ते मुंडोटोप आहे ए त्याचं उत्तर आहे मुंडोटोपनिषेध त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास डॅश डॅश म्हणतात तर जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आठरात असे म्हणतात ए त्याचं उत्तर आहे भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान सक्तीचे करणारे पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर गुजरात आहे सचिन तेंडुलकरला खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही तर कोणता मिळालेला नाही असं विचारलेलं आहे आपल्याला सचिन तेंडुलकर यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला नाही भारतरत्न मिळालेला आहे पद्मविभूषण मिळालेला आहे पद्मश्री मिळालेला आहे पद्मश्री एकोणीसशे नव्याण्णव पद्मविभूषण दोन हजार आठ आणि भारतरत्न दोन हजार तेरामध्ये भारतामार्फत जे नाडरी पुरस्कार दिले जातात त्यामध्ये सर्वोच्च पुरस्कार आहे तो प भारतरत्न आहे दोन नंबरला पद्मविभूषण आहे नंबर तीनला पद्मभूषण आहे आणि नंबर चारला पद्मश्री आहे हे सुद्धा माहिती असू द्या त्यानंतरचा प्रश्न आहे पहा केदारना केदारना की केदारनाथ हे ठिकाण डॅश डॅश नदीच्या काठावर आहे तर केदारनाथ हे ठिकाण मंदाकिनी या नदीच्या काठावर आहे राईट बंधूंनी डॅश डॅशचा शोर लावला तर राईट बंधूंनी विमानाचा शोध लावलेला आहे डी त्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणता पुरस्कार चित्रपटाशी निगडित आहे तर याच्यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटाशी निगडित आहे आणि चित्रपट सृष्टीमध्ये दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे डॅश डॅस हा तारा आहे तर दिलेल्या पर्यापैकी सूर्य हा तारा आहे बुध आणि शूटर हे दोन्ही ग्रह आहेत चंद्र हा उपग्रह आहे आपल्या पृथ्वीचा त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता त्यानंतरचा प्रश्न पाहूयात राज्यातील नवसंजीवन योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकाशी संबंधित आहे तर नवसंजीवन योजना ही आदिवासी या समाज घटकाशी संबंधित आहे डॅश डॅश व डॅश डॅश हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो तर शोषण आणि ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायूचा वापर केला जातो त्याच्या पुढे पहा खालीलपैकी कोणता हवेचा घटक नाही तर सल्फर हा हवेचा घटक नाही सल्फर म्हणजे गंधक त्याच्यामध्ये ऑक्सिजन हवेचा घटक ध्रत, घटक आहे नायट्रोजन आहे कार्बन डायऑक्साईड आहे सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजनचंच असतं हवेमध्ये त्याच्या पुढचा प्रश्न पहा असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरढळत नाही मग दिलेल्या पर्यापैकी रांडोळी पाण्यामध्ये विरढळत नाही मध विरढळतो हो, धुण्याचा सोडा तुरटीची पूड हे सर्व पाण्यामध्ये विरढळतात त्यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो तर सह्याद्री पर्वत हा पश्चिम घाट या नावाने सुद्धा ओळखला जातो पृथ्वीवर एकूण किती थंड आहेत प्र तर पृथ्वीवर एकूण सात थंड आहेत कोकणातील ढरांच्या भिंती डॅश डॅश दगडांच्या असतात तर कोकणातील ढरांच्या भिंती ह्या जांभा या दगडाच्या असतात कारण तळ कोटणामध्ये प्रामुख्याने जांभा हा ठड आढळतो लालसर रंगाचा असतो तो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे स्टर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर स्टर्वी हा आजार क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो हिरड्यांमधून रक्त बाहेर येतं स्टर्वी आजारामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा डॅश यांना सादर ठरतो तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांना सादर ठरतो महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो तर महाराष्ट्राचा भूप्रदेश हा समशीतोष्ण हवामानाच्या पट्ट्यात येतो कारण भारतच समशितोष्णमध्ये येतो म्हणून महाराष्ट्र सुद्धा येतो मोतीबिंदू डॅश डॅश यातील दोषामुळे होतो तो मोतीबिंदू नेत्रभिंड यातील दोषामुळे होतो मानवामध्ये कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती केली जाते तर मानवामध्ये एटोरुथ या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती केली जाते ओल्या कचऱ्यापासून काय मिळवतात तर ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस मिळवला जातो महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी डॅश डॅश या ठिकाणी होते तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी आंबोली या ठिकाणी होते Uh, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली तर महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे बासष्ट या दिवशी झा सॉरी एक मे एकोणीसशे साठ या दिवशी झालेली मी चुटून माझ्याच्यानी झालं बरं तर एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे तर महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ हा मी चुटून बासष्ट बोललो होतो खालीलपैकी विषाणूंपासून होणारा रोग कोणता तर दिलेल्या पर्यायानुसार हिपॅटायटिस हा जो रोग आहे हा विषाणूमुळे होतो टाटोरी तटाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते तर टाटोरी तटाशी संबंधित रामप्रसाद बिस्मिल्ला हे आहेत टवटीमधील सांधे डॅश डॅश प्रकारचे आहेत तर टवटीमधील सांधे हे खिळीचे सांधे असतात हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय पदार्थ असतो तर हाडांमध्ये टोलाजन हा तंतुमय पदार्थ असतो भारत देशात वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता तर भारतामध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस हा एकवीस जून असतो तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्यांचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच